नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकीबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा हादरा, ठाण्यानंतर नवी मुंबईतून आली धक्कादायक बातमी. दीक्षांत समारंभातच गडकरींची कृषी विद्यापीठावर टीका. निधीसाठी नेहमी केंद्र राज्य सरकारवर का अवलंबून राहता अशी विचारणा. आणि सत्तांतरानंतर नाना पटोले दिल्लीत, विधान परिषदेला मते फुटल्याने ज्येष्ठ नेत्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न झाला उपस्थित. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. उद्धव ठाकरेंच्या हातातून राज्याची सत्ता गेली, यानंतर आता त्यांच्या समोर पक्ष वाचवण्याचं आव्हान उभं आहे. आता तर त्यांना आपला गड वाचवणं अवघड झालंय. एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या 2 दिवसात ठाणे देखील उद्धव ठाकरेंच्या हातातून निसटताना दिसते. महानगरपालिकेचे 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे. या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि त्यांना याबाबत घोषणा केली. ठाण्यातूनही हे वृत्त समोर आल्याच्या काही तासात नवी मुंबई महापालिकेत शिवसेनेला खिंडार पडलाय. नवी मुंबईतील 30 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा जाहीर केला आहे. विजय चौगुलेच्या माध्यमातून शिंदे गटाला पाठिंबा देण्यात आलाय. आज रात्री 9 वाजता नंदनवन बंगल्यावर हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री पदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडली. खुद्द भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल घोषणा केली होती. अखेर एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयामध्ये कारभार स्वीकारलाय. यावेळी फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना हात धरून खुर्चीवर बसवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागपूरच्या प्रसिद्ध मेयो रुग्णालयाजवळ असलेल्या श्याम मेडिकल स्टोअरमधून पहाटेच्या सुमारास 3 अज्ञात चोरट्यांनी 4.5 लाख रुपये चोरून नेले. चोरीची ही संपूर्ण घटना CCTV मध्ये चित्रित झाली आहे. तिघेही चोरटे पहाटेच्या सुमारास दुकानाचा शटर वाकवून आतमध्ये शिरले आणि दुकानात ठेवलेले 4.5 लाख रुपये घेऊन पसार झाले. नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. साहेब, मागच्या कित्येक वर्षापासून शेती करतो. माझ्या शेतीतून सरकारला फायदा झाला, पण मला साधं जगताही येत नाही. शेतीसाठी लागणारे कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रे जुळवताना आमची दमछाक होते. जमीन गहाण ठेवूनही आम्हाला कर्जासाठी कोणी दारात उभे करत नाही. आता 2 एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नाही, त्यामुळे हेलिकॉप्टर खरेदी करून भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करत असल्याने मला कर्ज द्या अशी मागणी परभणी जिल्ह्यातील बोरीगावच्या एका शेतकऱ्याने बँकेच्या अधिकाऱ्याकडे केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. परभणी जिल्ह्यातील बोरीगावचे शेतकरी दगडूबा देवराव वजीर यांची 2 एकर शेती आहे. वजीर यांच्याशी प्रसार माध्यमांनी संपर्क साधला. यावेळी ते म्हणाले, 1972 साली दुष्काळामध्ये माझे वडील वारले, त्यावेळी मी अवघ्या 9 वर्षाचा होतो. त्यावेळेपासून मी शेती करतो. मागच्या 50 वर्षात मी अल्पभूधारक असूनही काबाड कष्ट करून चांगल्या पद्धतीने शेती करत विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन, ज्वारी, कापूस, तुरी यासारख्या पिकांमधून मी भरघोस उत्पन्न देखील घेतले. परंतु अलीकडच्या काळात सरकारच्या शेतीविषयक धोरणामुळे शेती परवडत नसल्याचे त्यांनी सांगितले. कृषी विद्यापीठांना कुठलीही गोष्ट सांगितली तर ते निधी नाही अशी उत्तरे देतात. विविध वेतन आयोगासाठी त्यांना केंद्र राज्य सरकारकडून निधीची गरज पडते. दुसरीकडे तुमच्याकडे कृषी विभागाची 1000 एकर जमीन उपलब्ध आहे, त्यावर सीड बँक तयार करा, नर्सरी निर्माण करून पैसे कमावून तुमचे खर्च भागवा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कृषी विद्यापीठांना दिला. ते म्हणाले, विद्यापीठ जर कृषीच्या माध्यमातून पैसे उभारू शकत नाही तर शेतकरी कसा उभारणार, असा चिमटाही त्यांनी यावेळी काढलाय. अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर भगतसिंग कोश्यारी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे गडकरी म्हणाले, पारंपरिक पिकांद्वारे शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. आता शेतकऱ्याला अन्नदाता नव्हे तर ऊर्जादाता बनावे लागेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय. कृषी विद्यापीठांना आपला माइंडसेट बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या गरजेच्या आधारावर संशोधन व्हावे. विदर्भातील
शेतकऱ्यांना पीक घेताना येणाऱ्या समस्या, दर्जेदार रोपाची निर्मिती, कृषी उद्योगातून निर्यात वाढविणे आदी बाबत संशोधन करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्याची गरज असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. विदर्भातून कापूस निर्यात करण्याचे माझे मानस असून येत्या काळात 17 देशात विदर्भाचा कापूस निर्यात करण्यात येईल. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविणे हे माझे ध्येय आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठ मोठी भूमिका पार पाडू शकते. यासाठी विचारसरणीमध्ये बदल करून देशातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कृषी विद्यापीठांनी कार्य करावे असे आवाहनही त्यांनी दिले. पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे बनू नका, नोकरी देणारे बना. मलाही माझ्या आईने बँकेत नोकरी करण्यासाठी आग्रह केला होता, मात्र मी व्यवसाय निवडला आणि कृषी क्षेत्रातील माझ्या प्रकल्पातून 15,000 तरुणांना नोकरी उपलब्ध करून दिली असल्याचे गडकरी म्हणाले. पंजाबराव कृषी विद्यापीठ हे आपल्या विदर्भातल्या शेतकऱ्यांकरता एक वरदान आहे. मी विद्यार्थी असताना या विद्यापीठाकरता मोठी चळवळ झाली होती. महाराष्ट्रामध्ये विदर्भात हे कृषी विद्यापीठ व्हावं याकरता मोठं आंदोलन झालेलं होतं. अनेक लोक शहीद झाले होते आणि त्या सगळ्यांच्या बलिदानातून विदर्भाला हे कृषी विद्यापीठ मिळालं आणि देशाचे पहिले कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे ज्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाकरता आपलं जीवन समर्पित केलं असं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने या विद्यापीठाचं नामकरण झालं. आपल्या विदर्भामध्ये जर कृषी विद्यापीठ आहे तर विदर्भ में क्या समस्या है, विदर्भ के किसान आत्महत्या क्यों कर रहे हैं, विदर्भ के क्रॉप्स कौन से हैं, विदर्भ में क्रॉप पैटर्न कैसे बदलना होगा, विदर्भ में एग्रीकल्चर में वैल्यू एडिशन कैसे करना होगा, विदर्भ में एग्रीकल्चर एक्सपोर्ट को कैसे बढ़ाना होगा, इसका अध्ययन करके, इस पर रिसर्च करके, वैल्यू एडिशन करके नई एम्प्लॉयमेंट क्रिएट करना, एग्रीकल्चर ग्रोथ रेट को बढ़ाना और इसके लिए आवश्यक सभी बातों को निर्माण करना, ये हमारी मॉरल और वैसे भी सभी प्रकार की जिम्मेदारी है. अगर हम गंभीरता से सोचेंगे तो 47 के बाद आज तक परिस्थिति में काफ़ी बदलाव हुआ है. जब महात्मा गांधी जी हमारे देश में स्वाधीनता का आंदोलन कर रहे थे तो वो कहते थे कि हमारा भारत गांवों में बसा है. तब 80% पॉपुलेशन हमारे गांवों में थी, पर आज हमारी पॉपुलेशन 65% हुई है. ये जो 25% पॉपुलेशन जो है इसका माइग्रेशन हुआ है, इसका कारण क्या है? क्या ये खुशी से हुआ है? ये मजबूरी से हुआ है. गांव में किसानों के फसल को सही भाव नहीं, गांव के किसानों के बेटों को रोजगार नहीं, फसल के सही दाम नहीं, गांव में जाने के लिए रोड नहीं, पीने के लिए शुद्ध और स्वच्छ पानी नहीं, गांव में अच्छा अस्पताल नहीं, बच्चों को पढ़ाने के लिए अच्छी स्कूल नहीं, महाविद्यालय तो सवाल ही नहीं उठते. तो स्वाभाविक रूप से रोजगार के लिए बड़े प्रमाण पर जवान लोग गांव को छोड़कर शहर की तरफ आने लगे और ये माइग्रेशन 25% हुआ. क्या इस स्थिति को हम बदल सकते हैं? हमारे देश के ग्रोथ रेट में मैन्युफैक्चरिंग सेक्टर जो है उसका जीडीपी ग्रोथ में कंट्रीब्यूशन 22-24% है, सर्विस सेक्टर का कंट्रीब्यूशन 52-56% है और हमारे एग्रीकल्चर एंड अलाइड इंडस्ट्री का कंट्रीब्यूशन केवल 12% है. मैं आप सबको ये प्रार्थना करूंगा, मंच पर बैठे हुए डीन, हमारे प्रोफेसर, हमारे डॉक्टरेट मिले हुए सभी सम्मान्य अतिथियों को ये प्रार्थना करूँगा that is it possible that we can take our agriculture growth rate from 12% to 20% within 5 years. I feel that this is not a, it is a difficult task but it's not a impossible task. ye ho sakta hai aur ye karne mein hamare universities ki bhumika bahut mahatvapurna hai aur isme sabse badi baat jo hai isme hame kya kya karna hoga. इसका जो प्लानिंग इन डिटेल एंड प्लानिंग इन एडवांस करने की अगर कोई इंस्टीट्यूशन है जो किसानों को नीड बेस्ड रिसर्च के आधार पर मार्गदर्शन कर सकती है, वो ऑर्गेनाइजेशन अगर कोई है तो हमारी एग्रीकल्चर यूनिवर्सिटी है जो इसकी विजन दे सकती है. वे झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन,
मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शांतीनंतर आपलं स्वागत। 30 लाखावर लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात फक्त 3,165 इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आलं असून मनपा जनजागृती आणि प्रोत्साहन देण्यास निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे। शहरातील 1% नागरिकांनीही जलसंवर्धनात पुढाकार घेतला नसल्याचे उदासीन चित्र आहे। नागपुरात सिमेंटच्या बहुमजली इमारती तयार झाल्या। मुख्य रस्त्यांसह वस्त्यांमध्येही सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले गेले, त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची जागाच नाही। राज्य सरकारने रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत, परंतु महानगरपालिकेने आदेश गुंडाळून ठेवल्याचे दिसते। शहरातील इमारतींची संख्या बघता केवळ 0.5% नागरिकांनीच जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतलाय। रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार न घेतल्यास शहराची भूजल पातळीत प्रचंड घट होऊन स्थिती लातूर सारखी होण्याची शक्यता नकारता येत नाही। रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणाऱ्या 50% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र या घोषणेची पुढे अंमलबजावणी झाली नाही। लोकांनीही यासाठी आग्रही भूमिका घेतली नाही। मनपा प्रशासनासोबतच पदाधिकारीही उदासीन असल्याचे, सवलत जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे। नागपूर जिल्ह्यातील पाटण सावंगी इथल्या बाजार चौक परिसरात 2 चिमुकल्या बहिणींचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। मंगळवारी सकाळी ही घटना घडली। 6 वर्षाची साक्षी फुलसिंग मीना आणि 3 वर्षाची राधिका फुलसिंग मीना या 2 सख्या बहिणींचा मृत्यू झालाय। साक्षी आणि राधिकाची आई माधुरी फुलसिंग मीना या राजस्थान इथल्या 12 जिल्ह्यातील रहिवासी आहे। त्यांचे पती फुलसिंग हे राजस्थानमध्ये शेती करतात। माधुरी फुलसिंग यांचं माहेर पाटण सावंगी इथे आहे। फुलसिंग आणि माधुरी यांना 3 मुली आहेत। साक्षी आणि राधिकासह पूनम ही मोठी मुलगी। माधुरी यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्या तिन्ही मुलींना घेऊन पाटण सावंगी येथे आपल्या माहेरी आल्या होत्या। सोमवारी रात्री सर्वांनी जेवण केलं, पण मंगळवारी सकाळी साक्षी आणि राधिकाची प्रकृती अचानक खालावली। दोघींनाही स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं, पण उपचारापूर्वीच 3 वर्षाच्या राधिकाचा मृत्यू झाला होता। राज्यात विधान परिषदेत काँग्रेसचा झालेला पराभव, तसेच 7 ते 8 फुटलेली मते आणि त्यानंतर राज्यात घडलेल्या सत्तांतरानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत पोहोचले आहेत। राज्यातील काँग्रेस नेतृत्वावर दिल्लीतील उच्चपदस्थ नेते नाराज असल्याची चर्चा रंगली आहे। इतकंच नव्हे तर कारवाई करण्यासह बदल्यांवर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे।
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग फ्लोअर टेस्टमध्ये आमदारांची अनुपस्थिती तसेच औरंगाबाद नामांतरावरून पक्षाच्या हायकमांडने दिलेले आदेश न पाळल्यामुळे सोनिया गांधी राहुल गांधी नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. दिल्लीहून एका ज्येष्ठ नेत्याला ऑब्झर्व्हर म्हणून मुंबईत पाठवून एक रिपोर्ट सोनिया गांधी यांना देण्यात येईल. त्यानंतर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांवर कारवाई होईल अशी चर्चा आहे. पक्षाला झालेला दगाफटका, पक्षाविरुद्ध नेत्यांची केलेली कामं हे माफी योग्य नाही असं पक्ष श्रेष्ठींचं मत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल होतील असा दावा केला जात आहे. कारवाई करण्याआधी स्वतः सोनिया गांधी राहुल गांधी माहिती घेत आहेत. यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत बोलावलं जात आहे. काल काँग्रेसचे नेते नसीम खान आणि चंद्रकांत हांडोरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. आषाढी यात्रेसाठी एकीकडे सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या तर दुसरीकडे पंढरी नगरी सजली आहे. अशातच मंदिर परिसर आणि बाजारपेठ देखील फुलली आहे. 2 वर्षानंतर आषाढी वारी होणार असल्यामुळे यंदा व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे. कोको बुक्का चुरमुरे आदीसह मूर्ती बांगडी अशी व्यापारपेठ मंदिर परिसरामध्ये आणि एकंदर पंढरपूरमध्ये फुलताना दिसत आहे. त्यामुळे आता पंढरपूरकर आणि व्यापारी वर्गाला केवळ भाविकांची प्रतीक्षा आहे. पंढरपूर नगरी सजली असताना सर्व मनांच्या संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव येथे मुक्कामी जाऊन पोहोचले आहेत. उद्या हा सोहळा वाखरीमध्ये जाऊन पोहोचेल तर 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. गेले 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी ही भरली नव्हती. यावर्षी आषाढीची वारी ही कोरोनाचं संकट गेल्यामुळे भरलेली आहे. गेलं 1 महिना झालं पंढरपूर शहरात आषाढी वारीची तयारी ही जोरात सुरू आहे. प्रत्येक व्यापाऱ्याचा कुंकू प्रसाद बुक्का पेढे ज्वेलरी रोजच्या जनजीवन ज्या वारीत विक्रीला जातात त्या सगळ्या वस्तूंची तयारी आणि दुकान सजवण्याची तयारी ही पंढरपूर शहरात सुरू आहे. जशी जशा पालख्या आणि वारकरी पंढरपूरच्या जवळजवळ येत आहेत तसे पंढरपूरच्या व्यापाऱ्यांची तयारी वाढत आहे. आता सर्व व्यापारी हे तयारीनं सज्ज झालेले आहेत. फक्त आता स्वागताला पूर्ण व्यापारी वर्ग हा तयार आहे. लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट पूर्णपणे संपो आणि सगळं जनजीवन व्यवस्थित सुरळीत व्हावं हीच विठ्ठल चरणी आमची प्रार्थना. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेने पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुलभ शौचालय लाईट पाणी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. तसेच चंद्रभागा वाळवंट परिसरात नगरपालिकेच्या 350 कर्मचारी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तसेच पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांना पंढरपूर नगर परिषदेने उभा करून दिलेल्या शौचालयाचा जास्तीत जास्त वापर करावा व परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे. येणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषद ही वारकऱ्यांच्या सेवेकरता सज्ज झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या निर्देशानुसार पंढरपूर शहरामध्ये पायाभूत 24 सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य आणि दिवाबत्ती अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. पंढरपूर शहर नगरपरिषदेमार्फत गेल्या 1.5-2 महिन्यापासून या पायाभूत सुविधांकरता विशेष प्रयत्न करण्यात आलेले आहेत. पंढरपुरातील 65 एकर वाळवंट आणि वाखरी पालखीतळ येथील स्वच्छतेकरता आणि तिथल्या पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती इथं या सुविधांकरता प्रयत्न करून त्या सुविधा सज्ज करण्यात आलेल्या आहेत. वाळवंट परिसर येथे नगरपरिषदेचे 350 कर्मचारी याशिवाय इतर जिल्ह्यातील कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे 1000 कर्मचारी अशा पद्धतीनं वाळवंटाची यात्रा कालावधीमध्ये स्वच्छता ठेवण्यात येणार आहे. याशिवाय वाळवंटामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामध्ये कुठली आपत्कालीन परिस्थिती होऊ नये याकरता वाळवंटाचे लेवलिंग करणं आणि याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपरिषदेची टीम SDRF आणि काही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून याशिवाय काही स्थानिक समाजबांधव यांच्या मदतीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरता यंत्रणा सज्ज झालेली आहे. भाविकांना व्यापाऱ्यांना आणि जे इथं भेट देणाऱ्या पंढरपूर क्षेत्राला नागरिकांना मी असं आवाहन करतो की वाळवंटातील शौचालयाचा वापर स्वच्छ पद्धतीने करावा आणि पंढरपूर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची जशी आहे तशीच आपली सर्वांची आहे याची अशा पद्धतीने मी आवाहन करतो. तर VKB मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.